डबा क्रमांक 76 मधील खेळाडूंसाठी नगरसेवक चषक 2011 चे सांडपाडा सेक्टर 8 येथील हुतात्मा बाबू केनू मैदानामध्ये भव्य आयोजन करण्यात आले होते। माजी नगरसेवक दिलीप बोराडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य प्रकार झोकात अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती। 2 दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक ऋषिकेश शिंदे आणि तेजस शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मोठ्या उत्साहाने खेळाडूंनी सहभाग घेत अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा खेळली गेली। या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आणि माजी नगरसेवक दिलीप बोराडे व माजी नगरसेविका संगीता बोराडे यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आमदार शशिकांत शिंदे यांची खास उपस्थिती लाभली। त्यांच्या समवेत खासदार आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोरोनाच्या काळामध्ये मुलांना घरामध्येच बसून राहावे लागले, त्यांना पुन्हा खेळण्याची आवड निर्माण व्हावी याकरिता माजी नगरसेवक दिलीप बोराडे आणि माजी नगरसेविका सुनीता बोराडे यांच्या माध्यमातून अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस आयोजित या स्पर्धेत तब्बल 22 संघांनी सहभाग घेत एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळ सादर केला। यातील प्रथम विजेता संघ सह्याद्री मित्र मंडळाला 11,111 रुपये आणि भव्य चषक देऊन गौरवण्यात आले, तर द्वितीय क्रमांक संकल्प मित्र मंडळाने आणि गीतांजली मित्र मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला। या संघांनाही अनुक्रमे 7,777 आणि 3,333 रुपये आणि आकर्षक मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट मालिकावीर यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। प्रभा क्रमांक 76 मधील मुलांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी याकरिता वर्षभर वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धा भरवल्या जात आहेत। यामध्ये प्रभागातील खेळाडूही मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्कृष्ट खेळ सादर करीत असून यापुढे प्रभागातील मुलांसाठी वेगवेगळे खेळ भरवणार असल्याचे माजी नगरसेवक दिलीप बोराडे आणि माजी नगरसेविका संगीता बोराडे यांनी सांगितले। माझ्या प्रभागामध्ये मी प्रत्येक वर्षी मुलांच्या खेळाला एक तर क्रिकेटचे सामने किंवा कुस्त्यांचा आखाडा इथं भरवला जातो आणि आता ह्याच्यानंतर एक 15 दिवसातच आम्ही ह्याच्यानंतर आम्ही एक साधारणतः बॅडमिंटनचा आता कोर्ट तयार केलेले आहेत 3, ते पण आम्ही पुढच्या आठवड्यात आयोजन करणार आहोत बॅडमिंटन कोर्टचं। आज काय झालं आहे, हे कोरोनाच्या काळामध्ये सगळी ही मुलं आहेत ही घरात एकतर बसलेली होती, मैदानं खुल्ली नव्हती, आता मैदान आता ओपन झालेलं आहे, आताशी कुठे रस्त्यावर गाडी सगळ्या रुळावर यायला लागलेले, ह्या मुलांना मैदान उपलब्ध व्हावं म्हणून ह्या इथून आम्ही ते सामने आयोजित करतो। क्रिकेटचे आता सामने जे भरवले गेले त्यामध्ये आम्ही आता 22 टीम होत्या आणि आता जवळजवळ 2 दिवस 5-5, 6-7 तास आम्ही एक सामने खेळले गेले आणि याच्यामध्ये आम्ही आता जे बक्षिसं ठेवलेले आहेत म्हणजे 1, 2, 3 नंबरचे असे बक्षिसं आहेत, नंतर क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज असं एक सामनावीर असे 2-4 अजून आणि प्रत्येक जे जिंकलं त्याला तर बक्षीस आहेत परंतु जी टीम हरलेली आहे त्याला पुन्हा प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही त्यांना एक सन्मानचिन्ह पण त्यांना देतो। आणि जितेंद्र आव्हाड साहेबांनी इथं आले पहिल्यांदा माझ्या प्रभागामध्ये आले आणि पुढील आम्ही आता जी इलेक्शनची रणनीती आखण्यासाठी ती आता नवी मुंबईत त्यांनी सुरुवात केलेली आहे। मला वाटतं निश्चितच या महापालिकेवर आम्ही महाआघाडीचा झेंडा फडकणार, अभिमानास्पद आहे कारण ते खडाचे पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहे, त्यामुळं त्यांच्या तोंडून आम्हाला आमचं स्वतःचं गुणगान ऐकणं म्हणजे हे अभिमानास्पदच वाटतं आम्हाला। 5 वर्ष आम्ही या सांडपाड्यामध्ये आहोत, कुठेतरी लोकांची कामं होतात म्हणूनच लोक आम्हाला इथे मला वाटतं पुन्हा यावं अशी लोकांची इच्छा असते आणि काम त्यांचं आमच्याकडून व्हावं ही पण त्यांची इच्छा आहे म्हणून लोक आम्हाला मदत करतात। आज या टेकोने वॉर्ड क्रमांक 76 आयोजित माजी नगरसेवक दिलीप बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अंडरआर्म क्रिकेट सामने भरवलेले आहेत आणि आज या कार्यक्रमासाठी आपले कॅबिनेट मंत्री, गृहमंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब, तसेच आमदार शशिकांत शिंदे साहेब, नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील साहेब, माजी खासदार आनंद परांजपे साहेब आणि त्यांच्या समवेत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे साहेब आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आज या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी आत्ता भेट दिली आहे। खरोखर त्यांनी पण 5 मिनटं अगदी थांबून वेळात वेळ काढून हे क्रिकेट सामने बघितलेत त्याचाच आम्हाला आनंद आहे। आणि या ठिकाणी आपले वॉर्ड क्रमांक 76 सर्व टीम आम्ही या ठिकाणी बोलवलेले आहेत, कारण इतर ठिकाणी सगळीकडे खेळायला जात असतात
पण आपल्याच वॉर्डमधली मुलं युवक राहून जातात, त्यानिमित्ताने आम्ही ह्याच वॉर्डमधले हे क्रिकेट सामने भरवलेले आहेत आणि अतिशय छान असं प्रोत्साहन आम्हाला मिळालेलं आहे। अजूनही तुम्ही पाहतात की आपले सामने चालूच आहेत आणि येथील सर्व रहिवासी कालपासून 2 दिवसात सगळे नागरिक इथे आम्हाला येऊन भेट देऊन गेले आणि त्याबद्दल आम्ही बोराडे साहेब आणि मी स्वतः सर्व आमच्या वॉर्ड क्रमांक 76 सर्व नागरिकांचे आम्ही आभार मानतो। त्यांनी आमच्या त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही 20 ते 25 वर्ष या ठिकाणी आहोत आणि असंच सर्व नागरिकांचं प्रेम यापुढे आम्हावर राहो एवढीच मी त्यांच्याकडे एवढंच त्या विनंती करते। माझं नाव विशाल रोकडे, मी आमच्या गीतांजली सोसायटीत मी राहणार आहे। आमच्या गीतांजली टीमला रिप्रेझेंट करतो आहे मी आणि आमचे सगळे यंगस्टर म्हणजे लहान पोरांना जी संधी भेटली खेळण्यासाठी त्यासाठी मी दिल्ली सरांचे खूप खूप आभारी आहे, कारण त्यांच्यामुळे आज प्रत्येक कॉलनी वाईजमध्ये प्रत्येक लहान मुलांना संधी उपलब्ध झाली की जेणेकरून ते इन फ्युचर चांगल्या खेळू शकतात किंवा काहीतरी एक घडू शकतो कोणतरी एक प्लेअर असं त्यातूनच। एक करोनाचा काळ होता, कुठेतरी सगळेजण लोक घरात होते आणि नगरसेवक चषकच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा मैदानावर उतरले, कसं वाटतं? अक्षरशः खूप छान वाटते, कारण की कोरोनामध्ये लॉकडाऊन पिरियडमध्ये अप्रॉक्स 1 इयर आम्ही सगळे घरातच होतो, असं उत्सुकता होती की कधी परत क्राऊड येईल, कधी खेळायला भेटेल, कधी परफॉर्मन्स दाखवायला भेटेल सगळ्यांसमोर। तर त्यामुळे दिलीप सरांमुळे एक चांगली संधी आणि आपल्या नगरसेविका ताई त्यांनी जे एक प्लॅटफॉर्म निर्माण केला पोरांना खेळण्यासाठी ते अतिशय उत् म्हणजे उत् चांगलं आहे।